कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात अकोले शहरातील अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले। दिवसभरात शेकडो रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून रक्तदान केले। अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर यशस्वी झाले। हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। नमस्कार। आज शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर आम्ही ठेवलेलं आहे। तर आपले राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी आपल्या राज्याला आव्हान केले होते की आपल्याला भविष्यात म्हणजे किंवा आपल्याला आत्ता जी राज्याची स्थिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रक्तदान करायला आपल्याला आव्हान केलं होतं। तर त्याच आव्हानाला प्रतिसाद देऊन आमच्या प्रतिष्ठानने एक रक्तदान शिबिर ठेवलं आहे। तर त्याच रक्तदान शिबिरात आमच्या सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। त्याच अकोलेकरांनी प्रतिसाद दिला। यास धन्यवाद।